Lakshya. Lakshya. Good morning, sir. अरे good morning, निशा. आलीस कोर्टामध्ये जाऊ? हो, कोर्टात जाऊ ना रे. पुढची तारीख दिली आहे कोर्टात. कोर्टात होते खरी पण 10 वाजलेले बघितले तेव्हा लक्ष सगळं इकडे लागलं होतं. म्हटलं आता आनंदराव आले असतील पुन्हा सांगायला. मी एक सुजाण नागरिक आहे आणि चार दिवस झालेले आहेत. आणि आश्चर्य म्हणजे बघ ना, 11 वाजत आले अजूनही आनंदराव आलेला नाही. कमाल आहे, अजून कसे काय आले नाही. बरंच हा, पण हा माणूस रोज गेले 3 दिवस पोलीस स्टेशनला येतोय. कमाल आहे खरंच. आणि आता येतील असं वाटतही नाहीये. गाडगेनी फाईल बाजूला ठेवा, साईन करून सबमिट करायचं. सर, आनंदराव आले. देवा, आपलं ते अर्धा तास खाणार. फक्त एक मिनिट हवाय. या 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 आनंदराव या. आजचा चौथा दिवस आहे. मी एवढंच सांगायला आलोय की एक सुजाण नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य करतोय. एक मिनिट संपला, मी निघालो. माय गुडनेस, ही इज रिअली व्हेरी पर्टिक्युलर. म्हणजे अक्षरशः एक्झॅक्टली एक मिनिट घेतला या माणसाने. मी येऊ, आणखीन एक मिनिट हवाय हे सांगण्यासाठी हवाय. आनंदराव, जोपर्यंत तुम्ही तक्रार नोंदवत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्जेराव विरुद्ध काहीही करू शकत नाही. नाही, मी तक्रार नोंदवणार नाही. पण एवढंच लक्षात ठेवा की आज चौथा दिवस आहे आणि एक सुजाण नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य बजावतोय. आता तुम्ही आणि तुमचं कर्तव्य. मी गेलो. हा माणूस सलग 4 दिवस पोलीस स्टेशनला येतोय आणि तीच गोष्ट आपल्याला सांगतोय. डोंट यू थिंक आपण एकदा त्या सर्जेरावांच्या घराची झडती घ्यायला हवी. हा, आता तक्रार नाही नोंदवली आहे म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग अवलंबावा लागेल. आपण असं केलं तर की इमारतींचा सर्वे करतोय अशा हेतूने जर आपण कोणाला तरी प्लॅन तिकडे केलं, सो मे बी काहीतरी माहिती मिळू शकेल. आय मीन थोडासा अंदाज जरी आला, संशय आला, तर मग आणखीन आपण काहीतरी करू शकतो. म्हणतेस ते बरोबर. उद्या सकाळपासून सुरुवात करूया. मी आहे केबिनमध्ये. हे आनंदराव, एकटेच राहतात. गेले 3 दिवस येऊन हे आनंदराव आम्हाला सांगतायत की त्यांचे शेजारी सर्जेराव, त्यांची बायको मेरी घरात दिसत नाही. पहिल्या दिवशी आम्ही आजूबाजूला चौकशी केली तेव्हा मला असं कळलं की हे दोन म्हातारे गेल्या वर्षापर्यंत अतिशय छान मित्र होते, पण गेल्या वर्षी असं काहीतरी घडलं किंवा काही कारणांमुळे